दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी हिंदूंना मुस्लिमांना घाबरू नका असा एक सल्ला त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर मोदीची गॅरंटीपेक्षा काँग्रेसची गॅरंटी सरस आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. काय माहिती म्हणजे खरं म्हणजे काँग्रेसचे वैफल्यातून खरं म्हणजे वक्तव्य येत आहेत. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये आपण जर पाहिलं असेल मोदींचं सरकार आल्यापासनं आपल्या देशामध्ये हिंदू मुस्लिम असे आनंदाने गुणगोविंदन नाचतात. कोणाला कधी भीती वाटली नाही. परंतु आज निवडणूक तोंडावर येते आणि काँग्रेसची मंडळी म्हणतात की तुम्ही आता हिंदूनं घाबरू नका. अरे हिंदू कधी घाबरलेच नाही, मुस्लिम कधी घाबरलेले नाही. ह्या देशामध्ये संविधान आहे आणि संविधानाने राज्य चालवण्याची मोदी साहेब आहे. मोदी साहेबांनी ह्या देशातला देशाला परिवार समजलेला आहे. त्यामुळे कुणी घाबरत नाही. तुम्ही नौटंकी बंद करा. निवडणूक आली पण काहीतरी वैफल्यग्रस्त विधान करायचे आणि समाजामध्ये वाद लावण्याचे आणि आपली पोळी वाजून घेण्याचे आपले हे केवळ प्रयत्न आहे. यामध्ये काही आपल्याला साध्य होणार नाही. आणि मोदींच्या गॅरंटीबद्दल खरं म्हणजे हास्यास्पद ही सगळी घटना आहे. त्यांचे वक्तव्य आहे. मोदींची गॅरंटी देशांनी दिली आहे. देशांनी जगाने गॅरंटी घेतली आहे मोदींची. मोदींची गॅरंटी होती म्हणून आज 10 वर्ष झाली. मोदी आज पंतप्रधान म्हणून एवढं सक्षमपणे काम करतात. आपल्या देशाचं नाव जगामध्ये पुढे मोठं झालेलं आहे. आणि मोदींच्या गॅरंटीबद्दल आपल्याला म्हणण्याचा अधिकार काय आहे. आपली काय गॅरंटी आहे. आपण एक्सपायरी झालेले माणसं आहोत. काँग्रेस एक्सपायर झालेला आहे, संपलेला आहे. आणि संपलेल्या लोकांनी मोदींच्या गॅरंटीवर बोलणं हे अतिशय हास्यास्पद आहे.